नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी राजकीय बातमी। विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली। यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे। नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नंदुरबारमधून विजयकुमार गावितांना उमेदवारी जाहीर झाली आहे। धुळे शहरातून अनूप अग्रवाल, रावेरमधून अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिली यादी अखेर जाहीर झाली आहे। या यादीमध्ये तब्बल 99 उमेदवारांचा समावेश आहे। नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर नंदुरबारमधून विजयकुमार गावितांना देखील तिकीट देण्यात आलं। त्यामुळे आता यानंतर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे। 99 उमेदवारांची यादी आता अखेर जाहीर झालेली आहे। त्यामुळे या संदर्भात काय घडामोडी घडतात, इतर पक्षाच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी एकंदरीत उमेदवारी जाहीर झाली आहे। पाहूया त्या संदर्भात सविस्तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, बल्लारपूर मधून सुधीर मुनगंटीवार, कोथरूड मधून चंद्रकांत पाटील, कणकवलीमधून नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर झाली, सातारामधून शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक, मिरजमधून सुरेश खाडे यांची उमेदवारी जाहीर झाली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले आहेत। अमोल, अखेर भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे। विशेष करून यामध्ये काही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर चंद्रकांत पाटील असतील, यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। काय या संदर्भात आपली प्रतिक्रिया, यावरती सध्या पुण्यामध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडत आहेत? कारण खरं तर या 99 जागा आता भाजपने जाहीर केलेल्या आहेत। पहिली यादी ही खरं तर आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जे भाजपने जागा घोषित केलेल्या नाहीत तिथले मात्र विद्यमान आमदारांची धाकधूक आहे ती सुद्धा वाढलेली आहे। पुण्यामध्ये एकूण 5 भाजपचे आमदार आहेत, मात्र पुण्यातल्या 3 जागेंची घोषणा आहे ती सध्या पहिल्या या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं कोथरूड मधून पुन्हा एकदा चंद्रकांत दादा पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे आहेत, तर इकडे पर्वती मधून माधुरी मिसाळ जे गेल्या 4 टर्म आमदार राहिलेले आहेत त्यांना सुद्धा आता संधी देण्यात आलेली आहे। या यादी घोषित झाल्यानंतर आता खरं तर खरी मजा, खरा इंटरेस्टिंग सगळा भाग असणार आहे, कारण की जे नाराज आहेत, जे इच्छुक होते यांची नाराजी आता कितपत राहते किंवा त्यांची बंडखोरी शमवण्यामध्ये भाजपला यश येतं का? कारण की पुण्यातल्या 2 जागांचा जर आपण विचार केला, यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मतदारसंघ, ज्या मतदारसंघातून भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे तीव्रपणे इच्छुक होते, कालपर्यंत त्यांनी त्यांची इच्छा आहे ती बोलून दाखवलेली आहे। पण आता या ठिकाणी चंद्रकांत दादांना संधी देण्यात आल्यानंतर अमोल बालवडकर यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, कारण की 2 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन नक्कीच अमोल मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर जोडले आहेत। अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। प्रतीक्षा याची होती अखेर आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 99 लोकांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे, मात्र काही ठिकाणी विद्यमान आमदारांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? भाजपच्या प्रमुख नेत्यांची देखील आता उमेदवारी जाहीर झाली आहे। भारतीय जनता पार्टीने रणशिंग फुंकलेला आहे आणि सत्तेवर येणारा आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वात प्रथम आम्ही यादी जाहीर केलेली आहे। मी पक्ष नेतृत्वावर विश्वास माझ्यावर तिसऱ्यांदा पक्ष नेतृत्वाने ठेवला, याच्याबद्दल माननीय मोदीजी आणि सर्व नेतृत्वाचं, देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी यांचे मनापासून मी आभारी मानतो। आणि आम्ही विधानसभा निवडणुकीकरता सज्ज आहोत। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुती पुन्हा एकदा सत्तेमध्ये येईल हा मला पूर्ण विश्वास आहे। नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे। नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते राम शिंदे जोडलेले आहेत। शिंदेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आता अखेर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीचं पहिल्या यादीमध्ये माझं नाव आलं, त्याबद्दल राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डाजी
गृहमंत्री अमितभाई शाह आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते यांनी पुन्हा एकदा चौथ्यांदा मला उमेदवारी कर्जत जामखेडमधून जाहीर केलेली आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये मी आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता झुंजला लढला आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे काम उभा केलं आणि म्हणून निश्चितच कर्जत जामखेडचा स्वाभिमान आणि अभिमान जागृत करण्याचं काम गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं. त्याचं भारतीय जनता पार्टीने दखल घेतली आणि पहिल्या यादीत नाव जाहीर केलं. त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये विजय खेचून आणण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत आणि कर्जत जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग होईल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीचा मनापासून आभार मानतो, सर्व नेतृत्वांचा आभार मानतो की मला पुन्हा एकदा चौथ्यांदा तिकीट देऊन कर्जत जामखेडमध्ये लढण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली ती मी सार्थ करून दाखवेल. नक्कीच शिंदेजी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 99 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी नागपूर दक्षिण पश्चिममधून जाहीर झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राहुल कुल, माधुरी मिसाळ पर्वतीमधून आहेत, त्यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. पुण्यातून जर विशेष करून पुण्यातली माहिती घेतली तर पुण्यामध्ये एकंदरीत काही विद्यमान आमदारांची मात्र आता धाकधूक वाढलेली आहे. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. महेश लांडगे यांची उमेदवारी भोसरीमधून जाहीर झाली आहे. राहुल कुल यांची उमेदवारी दौंडमधून, माधुरी मिसाळ यांची उमेदवारी पर्वतीमधून जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता आगामी काळात जे इतर आमदार आहेत त्यांची मात्र धाकधूक वाढलेली आहे. इतर पक्ष मात्र सध्या काही ठिकाणी जागा वाटपाचा तिढा आहे. महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय, महायुतीमध्ये देखील काही जागांमध्ये संभ्रम आहे. विशेष करून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटली नाही अशी माहिती मिळत असताना एकीकडे भाजपने मात्र आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र इतरही उमेदवार जे आहेत, इतर आमदार पुण्यातील देखील, त्या आमदारांची मात्र धाकधूक वाढली आहे. त्यामुळे या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र प्रमुख नेते ज्या संदर्भात चर्चा होती, आताच आपण लोकशाही मराठीने संवाद साधला. राम शिंदे यांना पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधून संधी देण्यात आलेली आहे. तर राहुल कुल यांना दौंडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. औसामधून अभिमन्यू पवार, चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील कामठीमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघामधून संभाजी पाटील निलंगेकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. श्रीजय अशोक यांची देखील भोकरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे. श्रीजय अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवार आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिली यादी जाहीर झालेली आहे. त्याची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. या संदर्भात आता इतर पक्षाची काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तुर्तास्तरी भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे कामठीमधून, शहादामधून राजेश पाडवी नंदुरबारमधून, विजयकुमार गावित यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे शहरमधून अनुप अग्रवाल, सिंदखेडामध्ये जयकुमार रावल यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिरपूरमधून काशीराम पावरा, रावेरमधून अमोल जावळे, भुसावळमधून संजय सावकारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. चाळीसगावमधून मंगेश चव्हाण यांना पुन्हा संधी दिली आहे. जामनेरमधून गिरीश महाजन हे देखील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. चिखलीमधून श्वेता महाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जामनेरमधून गिरीश महाजन यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर चिखलीमधून श्वेता वहाले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. खामगावमधून आकाश फुंडकर, जळगावमधून संजय कुटे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक शीतल पवार जोडले आहेत. शीतलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या इतरही काही आपण आघाडी युतीमध्ये पाहतोय, जागा वाटपाचा तिढा कायम आहे. मात्र भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. काही प्रमुख नेते आहेत भाजपचे, त्यांचं देखील आता त्यांचं देखील या यादीमध्ये नाव घोषित करण्यात आलंय. काय वाटतं आपल्याला, काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? अपेक्षित होतं की भारतीय जनता पक्षाची पहिली यादी लवकर म्हणजे इतर पक्षांपेक्षा आधी येईल, कारण 105 उमेदवार त्यांचे ऑलरेडी विद्यमान आमदार होते. त्यापैकी 99 लोकांना म्हणजे काहींची संधी वगळता इतरांना त्यांनी संधी दिली आहे. कॉन्फ्लिक्टच्या जागा याच्यामध्ये जाहीर झालेल्या नाहीयेत. दुसरं या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपने त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.
म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा राम शिंदे, दोघे विधान परिषदेवर आहेत पण ते ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार असणार आहेत आपापल्या मतदारसंघातनं. तसंच इतर प्रमुख नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील ह्या नेत्यांना, अतुल सावे औरंगाबादमधनं, रवींद्र चव्हाण इकडनं, तर सगळे जे प्रमुख नेते किंवा मंत्री होते ते आता निवडणुकीच्या रिंगणात असतील. मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या सर्व ठिकाणी पण भाजपने अशाच पद्धतीने शक्य तितक्या लवकर आपली यादी देण्याचा प्रयत्न केला होता. सांघिक नेतृत्वावर भर देत सर्व प्रमुख नेत्यांना, मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. तर हे या यादीचं मला वैशिष्ट्य वाटतं. नाही, या यादीचं वैशिष्ट्य आहे, मात्र इतर जसं आपण इतर पक्षामध्ये पाहतोय की अद्याप ही जागा वाटपाचा तिढा आहे, प्रचाराला वेळ कमी मिळतो त्यासाठी उमेदवारी लवकर जाहीर व्हावं असं देखील प्रत्येक उमेदवारांचं महत्त्व असतं. मात्र सध्या आता 99 उमेदवारांच्या यादी जाहीर झाल्या आहेत, यामुळे महायुतीमध्ये आता भाजपने आघाडी घेतली असं चित्र स्पष्ट म्हणायचं का? हो नक्कीच, मला वाटतं की याच्यातल्या अनेक उमेदवारांना आधीपासून आपल्याला निवडणूक लढायची आहे याची क्लॅरिटी होती आणि आता ही यादी आल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. ऑलरेडी जर महायुतीचा फॉर्म्युला सिटिंग एमएलएच्या जागा ह्या त्या त्या घटक पक्षांना द्यायचा असेल तर एनिवे भाजपचा आकडा हा जास्त असल्यामुळे त्यांचा क्लेम हा नक्कीच जास्त जागांवर होता आणि 99 उमेदवारांची यादी एकट्या पक्षाने पहिल्या गोमध्ये जाहीर करणं ही विधानसभेला सामोरं जाताना मोठी गोष्ट आहे. नक्कीच त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आता उमेदवारांचं मी नाव म्हणलं तसं जावळे असतील किंवा चाळीसगावचे मंगेश चव्हाण असतील, विदर्भातली काही नावं आहेत म्हणजे गोंदियामधनं उदाहरणार्थ ज्या आमदार अग्रवालांचं निलंबन मागे घेऊन आता ह्यावेळेस त्यांना संधी देण्यात येते, तर अनेक ठिकाणी जे पॅचवर्क करायचं असतं ते करून मला वाटतं की जे संकेत द्यायचे होते ते ऑलरेडी दिले गेलेले होते आणि आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते. नक्कीच, खरं तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, दुसरी यादी ज्यावेळेस येईल त्यानंतर काय नाट्यमय घडामोडी घडतील हे तर महाराष्ट्र पाहणार आहे. खूप खूप धन्यवाद या लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिली यादी जाहीर झाली ज्यामध्ये 99 उमेदवारांची नावं आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव आहे, कणकवलीमध्ये नितेश राणे, सातारामध्ये शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक, मिरजमधून सूरज खाडे यांचं देखील नाव आहे, यवतमाळमधून मदन येरवरकर, किरवटमधून भीमराव केरब, सांगलीमध्ये सुधीर गाडगीळ, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, माणमधून जयकुमार गोरे यांना संधी दिली, सोलापूरमधून पुन्हा एकदा सुभाष देशमुख जे माजी खासदार राहिले त्यांना संधी देण्यात आली, बेलापूरमध्ये मंत्रा म्हात्रे, ऐरोलीमध्ये गणेश नाईक, ठाण्यामध्ये संजय केळकर, डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे. यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. आपण ही यादी पूर्ण पाहतो. शहादामध्ये राजेश पाडवी, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित, धुळे शहरमध्ये अनुप अग्रवाल, सिंदखेडामध्ये जयकुमार रावल यांचं देखील नाव आहे. विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आपण पाहतोय ज्यामध्ये या उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस, कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली, हिंगोलीमध्ये तानाजी मटकुले हे पुन्हा उमेदवार आहेत, तर जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांना संधी दिली, परतूरमधून बबनराव लोणीकर, बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना संधी देण्यात आली, फुलंब्रीमध्ये अनुराधा चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे, औरंगाबाद पूर्वमध्ये ज्या ठिकाणी चर्चा होती छत्रपती संभाजीनगरची अतुल सावे यांना देखील संधी देण्यात आलेली आहे, तर गंगापूरमध्ये प्रशांत बम जे विद्यमान आमदार आहेत त्यांना देखील पुन्हा संधी देण्यात आली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर जोडलेले आहेत. सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेसाठी आता अखेर भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे, एकंदरीत 99 उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे, पहिली यादी जाहीर झाली यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की मुळामध्ये भाजपची जी पहिली यादी आहे त्यामध्ये धक्कादायक असं काही नाहीये, पण जे असं म्हटलं जात होतं की अँटी इनकम्बन्सीला तोंड देण्यासाठी भाजप बहुतेक ठिकाणी उमेदवार बदलेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती आणि अँटी इनकम्बन्सीला तोंड देण्यासाठी साधारणपणे नवे चेहरे येतील अशी पण अपेक्षा व्यक्त होत होती. बरोबर. पण मला असं वाटतं की तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या 20 खासदारांची उमेदवारांची यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हा सुद्धा बहुतेक चेहरे तसेच जुनेच होते. अगदी त्याप्रमाणे आता जे 99 उमेदवार दिसत आहेत त्यामध्ये बहुतेक उमेदवार हे जुने आहेत, त्यामध्ये काही धक्कातंत्राचा अवलंब केलेला नाहीये, ते चेहरे आहेत. आता त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट मला अशी वाटते की मुळामध्ये साधारणपणे ज्या उमेदवारांचं किंवा ज्या आमदारांचं त्या त्या भागामध्ये वलय आहे, प्रभाव आहे, दबाव आहे, अशा उमेदवारांना निवडून येणं सोपं जातं. कारण ते कुठल्या पक्षाचे आहेत हा काही मुद्दा नसतो, त्यांचं व्यक्तिगत वलय असतं, करिश्मा असतो, जनाधार असतो, त्यामुळे ते केले असेल हा पहिला भाग आहे. दुसरा मुद्दा असा की समजा असे जे प्रभावी नेते असतात त्यांना उमेदवारी दिली नाही
तर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. हेच उमेदवार जर अपक्ष उभे राहिले पुन्हा तर ते पक्षासाठी घातक आणि धोकादायक ठरू शकतं. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा मला असं वाटतोय की भाजपनं एकूणच आता ज्या प्रकारचे सर्व्हे केलेले आहेत त्यानुसार कदाचित त्यांना असं वाटलं असेल, कारण तुम्हाला मी हे सांगतो की भाजपनं जवळपास 3-4 टप्प्यांमध्ये सर्व्हे केलेले आहेत आणि आताच्या शेवटच्या सर्व्हेमध्ये जे उमेदवार बऱ्यापैकी आता पुढे आहेत किंवा ज्यांच्याविषयी असंतोष कमी आहे त्यांना कदाचित उमेदवारी मिळाली असेल अशी शक्यता आहे. म्हणजे सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर पुण्याचे जे आता आमदार आहेत, तर 6 महिन्यांपूर्वी जेव्हा सर्व्हे आला होता तेव्हा ते बरेच मागे होते आणि आता मात्र ते बऱ्यापैकी पुढे आहेत असं भाजपचं म्हणणं आहे अंतर्गत त्यांच्या सर्वेक्षणाचं. असा सगळा अभ्यासपूर्वक हा त्यांनी विचार केलेला दिसतोय. पण मला स्वतःला असं वाटतं एकूण भाजपची पहिली यादी जी आहे त्या यादीमुळे भाजप अँटी इनकम्बन्सीला तोंड कसं देणार हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे भाजपची अडचण होईल का अशी शंका आता मला वाटू लागलेली आहे. नक्कीच आवडे सर, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे जसं आपण म्हणालात की पहिली यादी यामध्ये काही धक्कातंत्र असं पाहायला मिळत नाही. त्यामध्ये विद्यमान आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ज्यांचं प्राबल्य त्यांना उमेदवारी देण्यात आले. मात्र जेव्हा दुसरी यादी समोर येईल त्यावेळी काही नाट्यमय घडामोडी घडतील, बंडखोरीची शक्यता देखील वर्तवण्यात येईल, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, साधी गोष्ट अशी आहे की आता साधारणपणे आपण असं म्हणतोय की भाजपची दुसरी यादी जी येईल तर भाजप किती जागा लढवेल मला माहिती नाहीये, पण जवळपास 100-100 उमेदवार आता ठरलेले आहेत. आता राहिलेले उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे चेहरे बदलण्याचा प्रयत्न होईल आणि हे चेहरे बदलताना एक लक्षात घ्या की आता भाजपनं साधारणपणे भाजपकडे जे काही 105 आमदार आहेत आणि आता ही 99 जणांची यादी आहे त्यामुळे जे आमदार आहेत अशा विद्यमानांना फार काही वगळलेलं नाही, पण काही आमदार वगळलेले आहेत सुद्धा. म्हणजे आता या यादीमध्ये खडकवासल्याचे आमचे भीमराव तापकिरांचा उल्लेख नाहीये किंवा कॅन्टोनमेंटच्या सुनील कांबळेंचा उल्लेख नाहीये, तर असे काही आमदार आहेत की जे आमदार आहेत पण तरी त्यांचा उल्लेख नाहीये. त्यामुळे कदाचित अशा ठिकाणी मात्र धक्कातंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो. तेव्हा काय घडेल हे पाहणं मात्र फार इंटरेस्टिंग असणार आहे. पण मला असं वाटतं की एकूण ही संख्या कमी आहे असं दिसतंय आणि साधारणपणे धक्कातंत्राचा अवलंब केला नाही असेच मतदारसंघ जास्त आहेत असं पण दिसत आहे. नक्कीच आवडे सर, खरं तर मंधरणी, नाराजी, बंडखोरी या हे सर्व प्रकार करायची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आता जाहीर झाली आहे. यामध्ये 99 उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राम शिंदे अशा या यादीमध्ये आमदारांची नावं आहेत. विद्यमान आमदारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कुठल्याही प्रकारचं धक्कातंत्र अद्याप तरी या यादीमध्ये पाहायला मिळत नाही. नागपूर दक्षिण पश्चिममधून मात्र देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. निलंगामधून संभाजी पाटील निलंगेकर, औसामधून अभिमन्यू पवार, तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख जे माजी खासदार राहिले, मानमधून जयकुमार गोरे यांना पुन्हा संधी दिली आहे, कराड दक्षिणमधून अतुल भोसले यांना, साताऱ्यामधून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, तर कणकवलीमधून नितेश राणे यांना संधी देण्यात आली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी, ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडले. चेतन, भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली आहे, 99 उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे, यामध्ये बरेच विद्यमान आमदार आहेत, भाजपची पहिली यादी समोर आली, काय याबद्दल सविस्तर माहिती? जर आपण ते यादीमधील नावं पाहिली असतील तर तीन नावं प्रकर्षाने आपल्याला वेगळी दिसतात. एक म्हणजे अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना कुठेतरी चालले. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. सध्या ते विधान परिषदेवर होते, मात्र आता आमठीमधून ते कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं महत्वाची गोष्ट, ज्या गणपत गायकवाडवरती कल्याणमध्ये गोळीबाराचा आरोप होता आणि ते सध्या जेलमध्ये आहेत, त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याणमधून कुठेतरी उमेदवारी देत पुन्हा एकदा गणपत गायकवाड ज्यांची बंडखोरी संभाव्य मानली जात होती ती आता थोपवण्यामध्ये कुठेतरी भाजपला यश आलंय असं म्हणता येऊ शकतं. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे विनोद शेलार जे भाजप अध्यक्ष आणि विद्यमान आमदार आशिष शेलार यांचे भाऊ आहेत, त्यांनाही अस्लम शेख जे माजी मंत्री आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्या विरोधात कुठेतरी रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे बहुतांश आमदारांना कुठेतरी पुन्हा एकदा संधी देताना काही ठिकाणी काही घराण्यांचं आणि काही नेत्यांचं पुनर्वसन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. आपल्यासोबत आमदार मनीषा चौधरी देखील जोडले आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा आता आपल्याला संधी मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांचं नाव आहे, त्यामध्ये आपलं देखील नाव आहे. पहिल्यांदा आपलं अभिनंदन, आपली काय प्रतिक्रिया? मी आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, आमचे नेते देवेंद्रजी, आशिष शेलारजी आमचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी,
केंद्रीय मंत्री अमित शाह जी आणि नरेंद्र मोदी जी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते की आमच्या सारख्या एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून कुठलंही राजकीय जिच्याकडे पाठबळ नव्हतं म्हणून नगर सेविका नगराध्यक्ष. आपला आवाज पोहोचत नाही काही तांत्रिक अडचणीमुळे. मनीषा चौधरी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाची नावं आपण पाहतोय. विद्यमान आमदारांचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यावेळी चंद्रशेखर बावनकुळे जे विधान परिषदेवर आमदार होते त्यांना पुन्हा एकदा आता विधानसभेवरती संधी देण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.